गोळीबार झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या संदर्भात मी डॉक्टरांशी अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गँगवार वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील. तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर, बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यासंदर्भात तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि कठोर काही कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. दोन आरोपी पकडले आहेत, एक हरियाणाचा आहे, एक उत्तर प्रदेश मधला आहे, तिसरा आरोपी फरार आहे, त्याच्या पाठीमागे पोलीस टीम गेल्या, त्यालाही लवकर अरेस्ट होईल आणि कडक कारवाई होईल. Thank you.
আপুনি বিচৰা বাতৰি পাব কেৱল নিউজ 18 এপত। নিউজ 18 এপ ডাউনলোড কৰিবলৈ স্কেন কৰক এই কিউআৰ কোড। গুগল প্লে ষ্টোৰতো পাব এই নিউজ 18 এপ।